ना आम्ही यांच्याबरोबर ना त्यांच्याबरोबर, पण तरीही थेट कार्यक्रम करतो, कोणाशीही हातमिळवणी नाही. आमचे आम्ही लढतो, जिंकलो नाही म्हणून काय झालं, पण थेट पाडतो. ही ओळख एका अशा पक्षाची जो ना इंडिया आघाडीसोबत आहे ना NDA सोबत. होय, मी बोलतो आहे BSP बद्दल, बहुजन समाज पक्ष. या पक्षाचं नाव BSP असलं तरी BSP बाबत एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तो म्हणजे BSP भाजपचं ट्रम्प कार्ड आहे का. आता असा प्रश्न का बरं विचारला जातो याचा आम्ही अभ्यास केला. एका रिसर्चमधून काही डेटा समोर आला आणि त्यातून या प्रश्नाचं उत्तर मिळालंच. BSP मुळे भाजपचे उमेदवार निवडून येतात का? BSP मुळे काँग्रेसचे उमेदवार पडतात का? BSPचा वोट शेअर नेमका कोणाला फायदेला ठरतो, कोणाला दणका देतो, हेच आजच्या नंबर गेममधून समजून घेणार आहोत. BSP भाजपचं ट्रम्प कार्ड खरंच आहे का ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पटकन करा. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. BSPचे 2019 फक्त 10 खासदार निवडून आले, पण ते जितक्या जागा लढले होते त्यावरून एक वेगळीच गंमत समोर आली. ठीक आहे, तुम्हीच बघा. 2019 लोकसभेत BSPने 10 जागा काढल्या, पण मतं घेतली 2 कोटींपेक्षा जास्त. त्यांनी एकूण 383 जागी उमेदवार उभे केले होते, पण त्यांचे जे 10 उमेदवार निवडून आले तर फक्त आणि फक्त UPतच. अवघ्या 10 जागा जरी BSPने जिंकल्या असल्या तरीही त्यांची मतं घेण्याची ताकद किती आहे याचाही डेटा फार महत्त्वाचा आहे. लोकसभेच्या 75 जागांवर BSP तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता BSPमुळे कोणाला किती फायदा झाला आहे तर BSPमुळे काँग्रेसचे 2, YSR काँग्रेसचा 1, तर भाजपचे तब्बल 5 उमेदवार जिंकून येऊ शकलेत. भाजपला BSPमुळे कसा फायदा झाला आहे हे यातून दिसलं. आता निव्वळ UPत BSP कशी गेम चेंजर ठरली ते 2019 आकड्यांवरूनही स्पष्ट अधोरेखित होतं. 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये UPत भाजप आणि अपना दल युती विरुद्ध SP BSP आघाडी अशी लढत पाहायला मिळाली होती. त्यात भाजपला 62 आणि अपना दलाला 2 जागा जिंकता आल्या, म्हणजे NDAने UPत 64 जागा जिंकल्या तर सपा आणि बसपा आघाडीला 15 जागा जिंकण्यात यश आलं. त्यात SPने 5 जागा काढल्या तर BSPला 10 जागा जिंकता आल्या. आणि या सगळ्या राजकारणात काँग्रेसला रायबरेलीतून फक्त 1 जागा जिंकता आली, तीही सोनिया गांधी यांच्या रूपात. UPत BSPची पॉवर काय हे तुम्हाला या डेटातून दिसेल. UPत BSP 27 जागी दुसऱ्या स्थानावर आहे तर एकाच जागी BSP तिसऱ्या स्थानावर आहे. शिवाय BSPमुळे काँग्रेसचे 5 उमेदवार पडले आणि त्याचा फायदा भाजपला होऊन भाजपचे 5 उमेदवार निवडून आले. आता या 5 जागा कोणत्या तर मेरठ, सुलतानपूर, बस्ती, संत कबीरनगर आणि धौरहरा. आता 2019 बाबतीतच बोलायचं झालं तर BSPचा आणखी एक इंटरेस्टिंग स्टॅट समोर आला आहे. BSPने देशातील कोणकोणत्या राज्यात उमेदवार दिले, त्या त्या राज्यांमधला त्यांचा वोट शेअर किती आहे त्यावर आता एक नजर टाकूया. आता जो डेटा तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय त्यात या राज्यांमध्ये BSPने जो वोट शेअर कमावलेला आहे तो उमेदवार निवडून आणण्यासाठी कदाचित पुरेसा नसेल, पण एखाद्या उमेदवाराला पाडण्यासाठी फार मेजर रोल प्ले करतो हे दाखवणारी ही आकडेवारी. त्यातही बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानात BSPचा असलेला मतदार फारच गेम चेंजर ठरतो असं ठळकपणे दिसतं. लोकसभेतलं स्टेटवाईज BSPचं वोट शेअर किती आहे हे आता पाहिलं, पण विधानसभेतही BSPचा दबदबा आहे की नाही याचंही प्रगती पुस्तक समोर आलं आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये BSPने काढलेली मतं फार महत्त्वाची आहेत. हिंदी हार्टलँड असलेल्या राज्यांमध्ये BSP म्हणूनच गेम चेंजर ठरते ते उगाच नाही. महाराष्ट्र, बिहार, UP, हरियाणातही BSP ट्रम्प कार्ड ठरते. लोकसभेत त्यांनी घेतलेली मतं निरखून पाहिली तर लक्षात येतं की BSP फॅक्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये BSPचा असलेला वोट शेअर महाराष्ट्रात फारसा नसला तरी बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लक्षणीय दिसतो. उत्तर प्रदेशात BSP फारच महत्त्वाची ठरते, ती का तेही बघा. 2017 तुलनेत काँग्रेसच्या BSPच्या आणि भाजपच्याही जागा घटल्या असल्या आणि BSPचा फक्त एकच आमदार जरी निवडून आलेला असला तरी त्यांचं UPतलं वोट शेअर तब्बल 12.88% इतकं जातं आहे. आता या आकडेवारीतून असं दिसतं की BSPचा एकच आमदार आहे, पण इतरांच्या तुलनेत BSPचं वोट शेअर उल्लेखनीयच आहे, कारण BSPने UPत 403 सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केलेले होते. त्यातील 18 जागी BSPचा उमेदवार दुसरा तर तब्बल 348 जागी तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
यावरून ते कसे गेम चेंजर ठरलेत ते अधोरेखित होतं. इतकंच काय तर 205 जागांवर जिथे सपाचा उमेदवार दुसऱ्या स्थानी आहे तिथे बसपाचा उमेदवार हा तिसऱ्या नंबरवर होता. तब्बल 118 जागी बसपामुळे सपाचा उमेदवार पडलाय, तर त्यापैकीच 109 जागी भाजपचा उमेदवार जिंकून आलाय. म्हणजे काय तर BSP मुळे सपाचा उमेदवार पडलाय. हीच मतं जर सपाला गेली असती किंवा बसपाने इथे उमेदवारच दिला नसता तर कदाचित UPचं चित्र वेगळं दिसलं असतं. या सगळ्यावरून BSP हेच भाजपचं ट्रम्प कार्ड आहे असं मी नाही पण हा डेटाच सांगतोय. आता BSPचं महाराष्ट्र कनेक्शनही बघूया. BSPने महाराष्ट्रातल्या 43 जागांवर उमेदवार दिले होते. यापैकी रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदियामध्ये BSP तिसऱ्या क्रमांकावर राहील. त्यापैकी रामटेक आणि नागपूरमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होती तर तिसऱ्या क्रमांकावर BSP होती. याचाच अर्थ असा की BSPमुळे काँग्रेसची महाराष्ट्रातली आव्हानंही वाढत आहेत. मग फायदा कोणाला होतोय? ज्या पक्षामुळे काँग्रेस आणि सपाला फटका बसतोय तो पक्ष थेट कोणाचा फायदा करून देतोय असं जर आता पाहिलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होत असेल तर तो पक्ष BJP आहे हे तर उघड आहे. याचा अर्थ BSP हे BJP ट्रम्प कार्ड आहे असा काढला गेला तर यात आश्चर्य वाटायला नको. कारण समोर आलेली आकडेवारी तर हेच सांगते. कारण जिंकून येण्याची क्षमता नसतानाही उमेदवार उभे करणे, मतांच्या विभाजनासाठी राजकीय खेळीत उतरणे, थेट सोबत न जाता अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणे, या निष्कर्षांवरनं एक गोष्ट स्पष्ट आहे. हत्ती आणि मुंगीच्या गोष्टीप्रमाणे मुंगीला कमी लेखून चालणार नाही. आपण दिसायला जरी आवाढहूया असलो तरी राजकीय मैदानात मुंगी ही खारीचा वाटा उचलून मोठं मैदान मारू शकते याची जाणीव हत्तीने नेहमी ठेवायला हवी. नाहीतर हत्तीसमोर मुंगीही भारी पडू शकते असंच सध्या तरी यावरून दिसतंय. किंवा दुश्मन का दुश्मन वो अपना दोस्त असंही काहीसं BSPच्या नंबर गेमवरून म्हणता येऊ शकतं. तुम्हाला यातली कोणती गोष्ट BSP साठी जास्त योग्य वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.